हाय फ्रेंड्स तुम्ही बघा संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत दोडक्यापासून पोटभरीचा हा एक पदार्थ ज्यांना दोडका आवडत नाही त्यांनी नक्की घरी ट्राय करून बघा इथे मी दोडका घेतला आहे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण तो किसून घेणार आहोत मीडियम साईज किसनीने आपण तो किसून घ्यायचा आहे खूप जाड नको किंवा खूप बारीकही नको तर अशा पद्धतीने आपण सर्व दोडके हे किसून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा दोडक्याचा किस आपला तयार होतो तर तुम्हाला पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर अतिशय टेस्टी असा हा पदार्थ होतो नक्की कधी ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपण सर्व दोडके हे किसून घेऊया इथे आपण एक वाटण करणार आहोत त्यासाठी एका वाटीमध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी पाच सहा मिरच्या घेतल्या आहे आणि त्या मधोमध कापून घेतल्या आहे त्यानंतर भरपूर लसूण ओलं खोबरं हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडेसे जिरे आता आपण हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कोथंबीर असेल किंवा तुम्हाला कोथंबीर खायची असेल तर तुम्ही थोडीशी कोथंबीर सुद्धा यामध्ये ऍड करू शकता पाणी न टाक तक, न टाकता हे वाटून घ्यायचं आहे आता आपला दोडका सुद्धा किसून छान रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये एक एक साहित्य ॲड करूया तर सुरुवातीला आपण बनवून घेतलेलं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अतिशय खमंग आणि टेस्टी पदार्थ होतो नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मुलांना कळणारसुद्धा नाही की आपण दोडका खाल्ला आहे तर आपण वाटण त्यामध्ये टाकून घेतलं होतं आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत ज्वारीचं पीठ जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं पीठसुद्धा इथे यूज करू शकता किंवा भाजणीचं पीठसुद्धा यूज करू शकता त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे दोन ते तीन चमचे बेसन पीठ आणि दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ हे सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट कारण आपण हिरव्या मिरच्या सुद्धा इथे वापरलेल्या आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया थोडासा हिंग चवीनुसार मीठ आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता सध्या हिवाळा असल्यामुळे यामध्ये तुम्ही थोडेसे तिळ सुद्धा वापरू शकता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं जर लागेल तरच आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घट्टसर असं हे भिजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण थालीपीठ किंवा धपाट्याला भिजून घेतो त्याच पद्धतीने हे भिजून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करूया आणि घट्टसर असं भिजून घ्यायचं आहे अतिशय खमंग असे हे धपाटे होतात थालीपीठ होतात तर नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील मुलांना दोडका हा फारसा आवडत नाही किंवा दोडक्याची भाजी ही फारशी आवडत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवू शकता यापूर्वी सुद्धा आपण दोडक्याची चटणी कशी बनवायची किंवा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी सुद्धा पाहिलेली आहे तर अशा पद्धतीने आपण पीठ हे भिजवून घेतलं आहे आता आपण धपाटे बनवायला घेऊया त्यासाठी इथे एक रुमाल घेतला आहे आणि तो थोडासा ओला करून घ्यायचा आहे त्यातलं पाणी आपण काढून टाकूया आणि छान पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर छोटासा गोळा घेऊन आपण थापून घेऊया तुम्ही हे प्लॅस्टिकच्या पेपरवर सुद्धा करू शकता किंवा बटर पेपरवर सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने आपण एक गोळा घेतला आहे आणि तो आपण आता पाण्याच्या सहाय्याने हळूहळू थापून घेऊया जसा तुम्हाला जाड बारीक हवा असेल तसा तुम्ही तो थापून घ्यायचा या आहे यामध्ये तुम्ही थोडासा पालक सुद्धा ऍड करू शकता जेणेकरून हे धपाटे आहेत ते छान पौष्टिक होतील तर अशा पद्धतीने आपले धपाटे किंवा थालीपीठ हे छान रेडी झालं आहे आता आपण त्याला छोटे छोटे होल करून घेऊया म्हणजे ते लवकर शिजेल आता आपण हे भाजून घेणार आहोत त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तवा गरम झाल्यानंतर त्यावर आपण धपाटे टाकून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे कारण दोडका शिजायला थोडासा वेळ लागतो दोडक्यातला जो आतला भाग असतो तो, तो लवकर शिजतो पण जे सालाची बाजू असते ती शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून यावर आपण थोडंसं तेल टाकलं आहे आणि झाकण ठेवून आपण कमी गॅसवर दोन ते तीन मिनटे छान शिजून घेऊया आणि तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता धपाटा एका बाजूने छान रेडी आहे आता आपण तो दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे खमंग असा तो भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो ज्यांना दोडका आवडत नाही त्यांनी तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असाही खूप छान लागतो तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू